मी तनवीची मम्मी नम्रता संजय बोरकर मी माझ्या मुलीच्या बद्दल सांगत आहे. माझी मुलगी लहान असताना एव्हिएशन मध्ये कॅबिन क्रू बनण्याची तिची खूप इच्छा होती, पण मला असं वाटायचं की मी ते कसं करणार. आज कॅबिन क्रू म्हटलं की थोडा पैसाच आहे, पण माझ्याजवळ तेवढी काही आवकही नव्हती. एकदम तिला मी मनाई केली की नाही बेटा, हे सगळं आपण नाही करू शकत, तिथपर्यंत आपण नाही जाऊ शकत. पण तिच्या जीवनात असेलच. माझं असं स्वप्न होतं की तू PSI वगैरे बन, तुझी हाईट चांगली आहे, तू करू शकते. पण त्यानंतर तेच तिच्या जीवनात असेल तर असंच आम्ही आम्हाला सांगितलं किंवा आम्हाला कॉल आला, डायरेक्टच कॉल आला. त्याच्यामुळे आम्ही एकदा येऊन भेटलं तिथे शाळेमध्ये, तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये. तर मॅडमनी आम्हाला खूप छान कन्व्हिन्सिंग केली, सांगितलं. पण तरी पण असं वाटलं की नाही करू शकणार, म्हणजे पैसे नाही करू शकणार, जे काही करू शकणारच नाही, शक्यच नाही. घरी आली पुन्हा निश्वसन केलं, तन्वी रडायला लागली, नाही म्हणून मला तेच एव्हिएशन मध्ये कॅबिन क्रू बनायचंच आहे. पुन्हा विचार केला पोरीकडे, पोरींनी माझा पैसा लागला, माझ्या पोरीची मेहनत लागली, बस माझ्या पोरीकडे माझी पुष्कळ लक्ष दिलं. आणि तिने माझ्या पैशाची वस्तू केली, चीज केली, याचा मला खूप गर्व आहे. आणि आज माझं पोरीचं स्वप्न साकार झालेलं आहे. त्यांच्या मागे इन्स्टिट्यूटच्या मॅडम आकांक्षा मॅडम, सुतिका मॅडम यांचे खूप आम्ही आभारी आहोत. यांनी आम्हाला खूप कन्व्हिन्सिंग केलं आहे आणि आम्हाला खूप छान वाटलंय. यांच्यामुळे माझ्या पोरीचं भविष्य साकार झालं असंच मी म्हणणार. इसके बराबरी के जो बच्चे हैं अभी वो क्या कर रहे हैं ये अपने को पता है, और वो उनके लेवल में अगर इसको लेते हैं तो ये बहुत अलग है कि सिर्फ मम्मी के सिवा किसी का कहना मानना है उसने. मम्मी को मम्मी पापा को नहीं वैल्यू दी, बहुत इम्पोर्टेंट. हाँ, बहुत इम्पोर्टेंट थी मेरी बातों को. और उसको हमेशा बोलती थी मैं कि मेरे पैसों का तू ना सत्यानाश नहीं करना, ये हरदम बोलती थी मैं कहाँ से ला रही हूँ, कहाँ कर रही हूँ, क्या कर रही हूँ. तब तेरे को मालूम है, पापा को भी नहीं बता देती मैं, इसको सब बता देती कि कैसे क्या मैं पैसा ला रही हूँ, बस मेरे पैसे की कुछ चीज बनाना. आज मेरे पैसा इम्पोर्टेंट नहीं लगा मेरे को आज, बस उसने ध्यान दी कि मेरी मम्मी क्या कर रही है मेरे लिए. यही बात कहते उसने ध्यान देगी, खुद को डेवलप की, और खुद ने उसने इतनी खुशी दी हमको उसने कि क्या बताओ. बहुत खुश. और वो तो छोड़ो कि इतनी खुशी मुझे उस दिन नहीं थी, आप हमारा इंटरव्यू लेने आए, हमारे बच्ची से मिलने आए और हमारे घर में आके इतना समय दिए, तो इसकी बहुत और ज्यादा खुशी. आप हमारे घर तक आए, हमारे बच्ची को जो ब्लेस दिए अपने, तो इसके लिए मुझे बहुत अच्छा लगा. और आपने इतना समय दिए हमारे साथ में, इतना समय बिताए, उसके लिए भी बहुत ही अच्छा लगा. थैंक यू. मुझे मैं तो इसको यही बोली कि नहीं आते उन लोग अपने घर में, तन्वी नहीं आएंगे. हाँ, ये सोचती हूँ. लेकिन वो जो सोच है वो सोच में मेरे पानी आप आ गए, बहुत अच्छा, बहुत ही अच्छा लगा मुझे. आपने जब कॉल किए कि हम यहाँ पे, तब मुझे दिल हुआ.